केंद्र सरकारने शेतकऱ्याकरिता जे 3 विधेयक मंजूर केली तर त्या विधेयकाला दिल्लीच्या सीमेवर हरियाणा व पंजाब येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा होत हे काळे कायदे रद्द करावे याकरिता आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देत केंद्राच्या या कायद्याविरोधात निदर्शने करीत उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या काळ्या कायदा रद्द करावा असे आशयाचे निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीधर काळे, शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे, पप्पू चंदानी सह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ही माहिती अचलपूर येथून RN News चे प्रतिनिधी शाकिर सौदागर यांनी दिली।